केबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग करण्याचे विभागीय आयुक्त लवंगारे वर्मा यांचे नागरिकांना आवाहन. सफाई करणाऱ्या महिला कर्मचारीने चुकीचे इंजेक्शन दिल्याने 2 वर्षे चिमुकल्याचा मृत्यू, 4ही आरोपी फरार. आणि औरंगाबाद येथे तरुणाची दगडाने ठेचून हत्या, परिसरात माजली खळबळ. आणि याच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी कोविडच्या समस्यांवर नागपुरातील जनतेला आवाहन केले. मध्यंतरीच्या कालावधींमध्ये नागपुरातील कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असून आता सुद्धा ती अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. आई म्हणून किंवा एक पत्नी म्हणून आपण जी जबाबदारी पार पाडतो, तसेच आता आपल्या कुटुंबाला कोविडचे नियम व सहयोग बाळगण्यासाठी सांगणे हे आपले कर्तव्य झाले आहे. मास्कचा उपयोग करा, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दुसरा डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून तो सर्वांनी घ्या, असे देखील आवाहन यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी नागपूरवासियांना केले आहेत. मी प्राजक्ता लवंगारे, विभागीय आयुक्त नागपूर विभाग. परंतु आज मी आपल्या सर्वांसोबत संवाद साधत असताना एक विभागीय आयुक्त म्हणून नव्हे तर एक महिला आणि आपल्या सर्वांच्या परिवाराची एक सदस्य म्हणून आपल्या सर्वांसोबत मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. विषय आहे कोविडचाच आणि आपण वारंवार आमच्या सर्वांची जी मतं आहेत, आम्हाला सर्वांना जे काही सांगायचं आहे ते आम्ही तुम्ही ऐकतच आहात. परंतु आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नागपूर विभागामध्ये सातत्याने जी काही कोविडच्या रुग्णांची वाढ होत आहे, पॉझिटिव्ह पेशंट्सची जी वाढ होत आहे, तर अशी परिस्थिती असताना पुढेसुद्धा ही रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओमायक्रॉनचा जो व्हायरस वेरियंट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव करत आहे आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मी आपल्यासोबत 2 शब्द बोलले पाहिजे. आई म्हणून किंवा एक पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून आपण आपल्या घरची जशी जबाबदारी सांभाळतो तशीच आपण आपल्या कुटुंबालासुद्धा कोविडचं पालन करण्यासाठी सांगणं, वारंवार सांगणं आणि सजग राहणं, त्यांच्यावर त्यांना संयम बाळगण्यासाठी सांगणं हे आता आपलं आद्य कर्तव्य झालेलं आहे. की कितीही मोठी लाट आली, कितीही रुग्णसंख्या वाढली, तरीसुद्धा जर आपण मास्क घातला, आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, आपण जर सोशल डिस्टन्सिंग पाळलं, आपण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळलं, जर आपल्या अपरिहार्य कारणामुळे बाहेर पडावं लागलं, जावं लागलं, तर आपण मास्क घालूनच जाणं. बऱ्याच अंशी लसीकरणसुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, लसीसुद्धा उपलब्ध होत आहेत. ह्याच्यामध्ये ज्या काही सेकंड डोससाठी अजूनही जे ओव्हरड्यू झालेले जी मंडळी आहेत, जे रुग्ण जे नागरिक आहेत, त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही तुमचा सेकंड डोस पूर्ण करावा. त्यांनी दुसरी बाब मला सांगायची आहे, ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनी प्रिकॉशन डोस. अल्पवयीन सफाई कर्मचारी असलेल्या महिला कर्मचारीने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ताह आजम खान असे मय्यत मुलाचे नाव असून संतापजनक बाब म्हणजे 2 वर्षाच्या चिमुरड्याला नर्सिंग होममधील 16 वर्षाच्या सफाई काम करणाऱ्या मुलीनं इंजेक्शन दिले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसीमुद्दीन सय्यद, परिचालिका सलीम उन्निसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा नोंदविला आहे. ताहयाला उलट्या जुलाबाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी जवळच्याच नूर रुग्णालयात 11 जानेवारीला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला 16 वर्षाच्या रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते, जे या मुलीने इंजेक्शन 2 वर्षाच्या ताहयाला दिले. एक इंजेक्शन सलाईन मधून दिले तर दुसरे थेट टोचले आणि काही वेळातच ताहयाचा मृत्यू झाला. मुलाला दिलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि पोलिसांनी तपास केला असता त्यात हलगर्जीपणा समोर आल्याने शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे 4ही आरोपी सध्या फरार आहेत.
मात्र हे रुग्णालय अजूनही सुरूच आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजन यांनी दिली आहे. मेरे बच्चे को वॉमिट हो रहा था और लूज मोशन हो रहा था. 11 तारीख को मैंने नूर में मैं और मेरे भाई ने एडमिट कराया. दिखाने लेके गए थे. डॉक्टर गनगनी ने बोला कि एडमिट करना पड़ेगा बच्चे को. मैंने बोला ठीक है, एडमिट कर लिया. उसके बाद में 12 तारीख को मैं बच्चा मेरा सही हो गया था. दूसरे ही दिन अच्छा हो गया था. 12 तारीख को मैं बोला डिस्चार्ज करने के लिए मेरे भाई को भेजा मैं. फिर उसके बाद में उसने डॉक्टर ने गनगनी ने बोला कि एक दिन और रहने दो बच्चों को, थोड़ा और सही हो जाएगा. उसके बाद में एक दिन उसने छोटे वाले को बोला तो बोले भाई एक दिन और रख ले बच्चे को. 13 तारीख के दिन मैंने डॉक्टर गनगने को 12 बजे मेरे बच्चे को दिखाया. डॉक्टर गनगने ने बोला कि बच्चा आपका एकदम ठीक हो गया है और जो भी दवा है इसको हम 3 दिन के बाद में चालू करेंगे. 3 दिन के बाद में इसलिए कि बच्चे को अभी वापस से दवा दे देंगे तो कैसा वो उसको वापस से लूज मोशन होने लग गया. मैं बोला ठीक है डॉक्टर. उसके बाद में 12 बजे से लेके 6 बजे तक का इन्होंने मेरे को खाली ना घुमा रहे थे कि यहाँ से वहाँ कर रहे थे कि अब भी करते हैं अब भी करते हैं. फिर लास्ट में क्या किए बोलते हैं एंटीबायोटिक देना है. एंटीबायोटिक देने के चक्कर में बाजू वाले बच्चे का इंजेक्शन मेरे बच्चे को लगा दिया और मेरा बच्चा जगह पे दम तोड़ दिया. थोड़ा भी रोया नहीं कुछ नहीं. और इन लोग बोलते हैं हॉस्पिटल वाले के अकड़ी आई तुम्हारे बच्चों को. नर्स ने दी वो नर्स थी उसने दी इंजेक्शन. और वहाँ पर दो एक नर्स और थी और एक वो इंचार्ज डॉक्टर जो था वो था. उन लोग ने मेरे को बोले कि एंटीबायोटिक का डोज देना है तो ही आपके बच्चों को छुट्टी मिलेगी. मैंने मेरे भाई को फ़ोन करके ऊपर जबकि मेरे बच्चे को नीचे लेके वो घुमा रहा था मेरे भाई को फ़ोन करके ऊपर बुलाया. मैं बोला एंटीबायोटिक इन लोग देने बोल रहे और लास्ट में एंटीबायोटिक देने के चक्कर में बाजू वाले लड़के का 16 साल का बच्चा था. उसको टाइफाइड मलेरिया का बीमारी थी. उसकी एंटीबायोटिक डोज मेरे बच्चे को डायरेक्ट उसने दे दी. नहीं नहीं नर्स नहीं दी वो. अभी वो नर्स पढ़ी लिखी थी कि नहीं पढ़ी लिखी थी वो मुझे मालूम नहीं. पर वो नर्स ने दी मैंने अपनी आँख से देखा. और वो एविडेंस के तौर पे एक जो उसकी बड़ी हेड नर्स थी उसने उसके मुँह से निकल गया कि ये तूने बाजू वाले बच्चों का इंजेक्शन मेरे बच्चे को लगा दिए छोटे बच्चे को. तो मैंने वो एविडेंस के तौर पे रखा ही था. वो मैं दिया ही नहीं किसके हाथ में. लास्ट में पुलिस के पास जमा कराया वो इंजेक्शन. ये जो इंजेक्शन था वो भी आपने पुलिस स्टेशन में? हाँ पुलिस स्टेशन में जमा कराया वो इंजेक्शन. पुलिस अपनी कार्रवाई कर रही है. FIR करी है. नूर हॉस्पिटल मध्ये तहा अजीम खान हा 2 वर्षाचा मुलगा उलटी आणि जुलाबाचा त्रास होत होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला नूर हॉस्पिटलला 11 जानेवारीला ॲडमिट केलं होतं. त्याच्यावरती पिडॅट्रिशियन आहेत एक वेगळे डॉक्टर प्रवीण गनगणे त्यांनी येऊन उपचार करत होते. पण जेव्हा त्याची 2 दिवसामध्ये त्याची प्रकृती चांगली झाली खेळत होता आणि त्याला डिस्चार्ज द्यायचा होता त्यावेळेस एक डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याला एक इंजेक्शन द्यायचं असं सांगून डॉक्टरनी त्याला वरती पहिल्या माळ्यावरती बोलवलं. आणि तिथं ज्या 2 सिस्टर होत्या सो कॉल्ड सिस्टर त्यांच्याकडे ड्रेस कोड तर काही आहे नाही. त्या पेशंटच्या रिलेटिव्हला वाटलं की त्या सिस्टर्सच आहेत म्हणजे कारण त्या तशा वापरतात. तर ते शेवटचा जो डोस होता तो कोणी द्यायचा म्हणून 2 सिस्टरमध्ये तू दे असं करून त्यांच्यामध्ये हे चालू होतं. तर फायनली ती एक दुसरी सिस्टर होती नर्गिस म्हणून तिने ते इंजेक्शन दिलं त्याला. आणि इंजेक्शन दिल्याबरोबर मुलगा एकदम जोरजोरात तरफडायला लागला आणि एकदम शांत झाला एकदम. तर ते रिलेटिव्ज आरडाओरड करायला लागले डॉक्टर म्हणून. तर जे हॉस्पिटलचे जे RMO आहेत ते डॉक्टर अल्ताफ म्हणून ते वरती आले. दुसरी सिस्टर आली तर त्यांनी विचारलं तिला की हे कोणतं इंजेक्शन दिलं म्हणून. तर ती बोलली की अरे हे तर बाजूच्या पेशंटचं इंजेक्शन आहे याला कसं दिलं. आणि मग ते तिथून जी सिस्टर इंजेक्शन दिली ती तिथून निघून गेली म्हणजे पळून गेली असेल घाबरली असेल. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हणजे या डॉक्टर अल्ताफ आणि यांच्या रिलेटिव्हनी मग तिथे त्याला रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. आणि मग यांनी घाईघाई तिकडे घाटकोपरला डॉक्टर मेंदाडकर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण तिकडे तो डेथ बिफोर ॲडमिशन झालं. त्याचा आपण ADR दाखल केला त्याच्यामध्ये चौकशी केली आहे. त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. बॉडी डिस्पोज केलेली आहे. त्याचं व्हिसेरा आणि जे सॅम्पल्स आहेत ते FSLसाठी दिलेले आहेत त्यांनी.
अपन जागेवरुन ते जे इंजेक्शन्स आहेत ते इंजेक्शन ताब्यात घेतले आहेत आणि कंपेरेटिवली ते विसेरा आणि इंजेक्शनचं काय आहे ते FSLला पाठवून त्याचा रिपोर्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हाचा चौकशी चालूच ठेवली होती, सगळ्या सिस्टरला बोलवून घेतलं, सगळ्यांचं हे केलं. तपासात असं निष्पन्न झालं की ज्या सिस्टरनी, सो कॉल्ड सिस्टरनी इंजेक्शन दिलं होतं ती ॲक्च्युली ती सिस्टर नाहीच आहे, ती त्या हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी मुलगी आहे आणि ती अंडर एज आहे. ती अजून 12वी पण पास नाही आहे, 10वी पास आहे आणि 16-17 वर्षाची आहे. तर ते आम्हाला रिव्हील झालं की औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ही हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एकपेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक तरुणाची ओळख पटली असून ही हत्या होऊन 24 तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरून वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे जे स्टेडियमची मोकळी जागा आहे, सकाळी अशी माहिती मिळाली की इथे एक इसमाचा खून केलेला आहे. सदर इसमाची ओळख पटली असून सिद्धार्थ साळवे नावाचा व्यक्ती आहे. कोणीतरी अज्ञात आरोपितांनी अज्ञात कारणासाठी सदर इसमाचा खून केलेला आहे. तर आमची सर्व टीम या ठिकाणी हजर आहे. सायबरचे लोक, आमचे डॉग युनिट, क्राईमचे लोक सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि जो कोणी याच्यामध्ये आरोपी असतील किंवा जे कोणी असतील यांचा निश्चितपणे आम्ही शोध घेऊन पुढील कारवाई करू. तर हे जे बॉडी ऑफेन्सेस आहेत, मोस्टली आपण बघितलं असेल की या कुठल्याही खुनामध्ये कुठला असा पॅटर्न वगैरे काही आपल्याला दिसून येत नाही. हे पर्सनल ड्रायव्हरली किंवा तात्कालिक कारणामुळे झालेले दिसून येतात. पण विशेष असं आहे की आत्तापर्यंत झालेले आपले सर्व खून उघडकीस आलेले आहे आणि ते आरोपीसुद्धा पकडले गेलेले आहेत आणि यामधीलसुद्धा आरोपी लवकरच पकडले जातील. हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहात 10 लाख रुपयाची लाच घेताना अटक केली आहे. स्पोर्ट्स बाईक चोरीची असल्याने कारवाई टाळण्यासाठी विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 लाखाची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली होती. सापळा रचून आरोपीला तडजोडीत 10 लाख रुपये स्वीकारताना शुक्रवारी ACBने रंगेहात पकडले आहे. आमच्याकडे तक्रारदारांनी तक्रार दिली, त्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतली. तक्रारदारांचा मुलगा हा व्यवसायाने गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो, मोटरबाईक. त्यांनी पनवेलवरून गाडी खरेदी केली होती. त्याचा संशयावरून LCBचे हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी तक्रारदारांच्या मुलाला ताब्यात घेतलं होतं परवा आणि तुमच्या विरुद्ध चोरीची फिर्याद गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यानंतर मोका लावण्यात येईल. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी त्यांना मागणी केली होती. त्यावरून तक्रारदारांनी आमच्याकडे काल तक्रार दिली. तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याचं काल व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशन दरम्यान हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी 25 लाख रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज त्यांनी 10 लाख रुपये स्वीकारल्या, त्यांना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेले आहे. संबंधित कर्मचारी विजय कारंडे हेड कॉन्स्टेबल आणि किरण गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, ही कारवाई करण्यात आली SP ऑफिसच्या बाजूला जो रोड आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. मुलगा स्पोर्ट्स बाईकचा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातनं त्यानं गाडी आणली होती एक स्क्रॅप करायसाठी. ही गाडी अचानक सोमवारी LCBचे ही लोक येऊन किरण गावडे आणि विजय कारंडे आणि त्यांच्यासोबत त्यांचे 4 सहकारी बंगल्यावर आले प्रतिभानगरला आणि गाडी घेऊन गेली आणि गाडी घेऊन गेल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशन केल्यानंतर ती गाडी लिगल झाली. त्यानंतर त्यात कुठेही सापडत नाही असं बघितल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला आणि कशातच सापडलं नाही. म्हणून त्यांनी शेवटी आम्ही सेटलमेंट करतो, 25 लाख रुपये द्या अशी माझ्याकडे डायरेक्ट मागणी केली. सध्याची रक्कम मी देऊ न शकत असल्यामुळं मी सरळ लाचलुचपत खात्याकडं दोन साहेबांना संपर्क केला आणि त्या पद्धतीनं आज रोजी त्यांना पार्ट पेमेंट म्हणून 10 लाख रुपये देतो असं सांगून 10 लाख रुपये देण्यासाठी
बुधवन साहेबांनी साफा रचून एस पी ऑफिसच्या दारामध्येच त्यांच्या नोकरी या ठिकाणी रंगेहात माझ्या गाडीमध्ये बसून पाठीमागं पैसे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. पुन्हा स्वागत. नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील 10 कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली. शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली असून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील 10 कारखान्यांना इशारा देण्यात आला आहे. येथील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले तर 1 कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. तळोजा MRDC मध्ये होत असलेल्या प्रदूषणावर मी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली तसेच सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे प्रदूषणावर याचिका दाखल केली आहे आणि न्यायालयात मी साधारण 3 वर्षापासून हा लढा देत आहे. एवढे असूनही तळोजा MRDC मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात हवेमधून प्रदूषण सोडत आहे, याची तक्रार मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मेलद्वारे केली होती आणि त्याची मेलची दखल घेऊन प्रदूषण अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि त्यांच्याही निर्देशात आले आणि 10 कारखाने बंद करण्यात आलेले आहेत. शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे, तसेच ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील वाढीवर आहे. तर नवीन वर्षात नगर परिषदने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 जणांवर कारवाई करत 62,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना नियम पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. त्यानंतरही काही बेशिस्त नागरिकांकडून अद्यापही हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहेत. नागरिकांचे हे वर्तन शहरात कोरोना संक्रमण वाढीस पोषक ठरणार आहे. अशांवर वचक असावा याकरिता नगर परिषदच्या पथकांद्वारे शहरात कारवाई करण्यात येत आहे. नवीन वर्षात दिवसभरात विना मास्कनी फिरणाऱ्या 146 जणांवर पथकाने कारवाई करून त्यांच्याकडून 62,700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी दिली. सदर कारवाईत तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलीस उपनिरीक्षक भूते, नगर परिषदचे लेखाप्रमुख दिनेश पाटील, बांधकाम विभाग प्रमुख गणेश अंदुरे, श्रीकांत मेश्राम, अभिषेक अंबागडे, विजय पडोळे, दीपक आकरे, प्रकाश बर्वे, दिलीप बिस्मोगरे, विजय बतकर, मनोज चिंटोले यांचा सहभाग होता. शहरात वाढते संक्रमण बघता नागरिकांनी मास्क न घालता बाहेर पडू नये असे आवाहन रामटेक नगर परिषद तर्फे करण्यात येत आहे. तर कोविडमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी वंदना सोरंगपते यांनी केली आहे. धोका लक्षात घेता लोकांनी जे कोविड अनुरूप व्यवहार आहे तो किंवा कोविड अनुरूप जे काही निर्देश आहे ते पालन करायला पाहिजे याकरता आम्ही पुन्हा एकदा कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. यामध्ये लोकांनी नियमितपणे मास्कचा वापर करणे,
जे सामाजिक अंतर पाळण्याबाबत जे आहे ते सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटाईज करणे आणि तात्काळ आपलं वॅक्सिनेशन करून घेणे, स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं वॅक्सिनेशन करून घेणे आणि स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या समाजाला या कोविडची जी महामारी आहे यापासून सुरक्षित ठेवणे हा सगळा या कारवाईचा उद्देश आहे. आणि जे असं करताना आढळणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही नियमितपणे आता केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. अमरावतीत माजी सरपंचने एका महिला वनरक्षकेला आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. सत्तर खाल्ले की तुझ्या काय घरचे खाल्ले तू रे? सरकारचे खाल्ले ना, सरकारचे काम करून खाल्ले तुझ्या सरकार. मार 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 मारा दो गई मारा 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 दो गई मारा 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 दो गई मारा बरोबर मारा मारा मारा. मारू दे मारू दे तेन मारू दे. अमरावतीमधील सातारा परसोडी गावाच्या माजी सरपंचाने एका महिला वनरक्षकेला व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली असून धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्याची गर्भवती देखील होती. पोटात लाथा दगड मारल्या गेल्याने ती रक्तबंबाळ झाली आहे. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्रात महिलांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. महिलांनी आक्रमक झाल्याशिवाय त्यांना शिक्षा होणार नाही, तसेच कोणी जर महिलांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. साताऱ्यामध्ये जी घटना आपल्याला सगळ्यांना दिसली, जी आपण सगळ्यांनी बघितली, ती मन उद्विग्न करणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. खरं महिलांनी, मला असं वाटतं की महिलांनी देखील आरेला कार्य करणं शिकलं पाहिजे. मला भरपूर लोक म्हणतात की तू आक्रमक आहे, मग काय करायचं? मग आपण ते सहन करत राहायचं का? नाही, नैसर्गिकरित्या महिला सक्षम आहेत, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी त्या ताकदवर आहेत आणि मग काही दिवसांनी त्या सगळ्या गोष्टींना घाबरायला लागतात. आरडाओरडा झाला त्याच्यावर उत्तर देत नाही, कोणी आपल्याला थोबाडीत मारली तर आपण त्याचा हात पकडायची हिंमत ठेवली पाहिजे. कारण जो जो ज्या व्यक्तीने ती जी अधिकारीला, महिला अधिकाऱ्याला साताऱ्यामध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्याला जी मारहाण केली ही निंदनीय आहे, याचा निषेधच आहे. पण त्यांच्यावर कारवाई देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महिलांवर या अशा जर गोष्टी कोणी करत असेल तर कोणीच खपवून घेणार नाही. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.